नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागात आपण संजीवनी मराठे यांची माय मराठी ही कविता अभ्यासली आता आपण पुढचा पाठ अभ्यासणार आहोत पाठाचे नाव आहे बंडूची इजार बाऊची नावाचे गाव तेथे बंडू नावाचा शेतकरी राहत होता तो शांत व कष्टाळू होता आपले काम भलं आणि आपण असा त्याचा स्वभाव होता त्याचा दिनक्रमही ठरलेला होता सकाळी लवकर उठून शेतात जायचं दिवसभर शेतात कामं करायची शेतातली कामं आटोपून संध्याकाळी घरी यायचे घरी आल्यावर मुलीशी खेळायचे कट्ट्यावर जाऊन मित्रांशी थोडा वेळ गप्पा मारून घरी यायचे घरी आल्यावर जेवण करून झोपी जायचे असा बंडूचा दिनक्रम ठरलेला होता या पाठात बंडू कट्ट्यावर चक्कर मारायचा म्हणजेच कट्ट्यावर जाऊन मित्रांशी गप्पा गोष्टी करायचा असा अर्थ होतो जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचा म्हणजे जेवण करून झोपी जायचे असा त्याचा दिनक्रम होय हे त्या वाक्यातून सूचित होते आता पुढच्या उतार्यात बंडूचे वर्णन केले आहे बंडूचा रंग सावळा आहे शेतामध्ये उन्हाताणात राबणाऱ्या शेतकऱ्याचा रंग हा सावळा होणारच ना बंडू शेतात काम करतो म्हणून त्याचा रंग कसा आहे सावळा तसेच बंडू शिडशिडीत अंगकाठीचा आहे शिडशिडीत म्हणजेच सडपातळ बांध्याचा म्हणजेच बारीक अंगकाठी म्हणजे शरीराचा बांधा असे हे बंडूचे वर्णन केले आहे एक एके वर्षी बंडूला पीक पाणी बरं झालं म्हणजेच बंडूच्या शेतात गहू बाजरी डाळी यांसारख्या धान्याचे पीक चांगले आले त्याच्या शेतात उत्पन्न चांगले झाले म्हणून बंडूने कुटुंबातील सर्व सगळ्यांसाठी नवीन कपडे घेतले स्वतःलाही इजार म्हणजेच विजार पायजमा शिवली दोंडू मामाने कपडे शिवले पण जरासा त्याचा अंदाज चुकला आणि मग या इजारची एक गंमतच झाली बघा आता या इजारची कशी गंमत झाली ती बघूया आपण हर इजार जरा लांब झाली बंडूने इजार घालून बघितली तर ती कशी झाली लांब झाली चांगली चार बोटं लांब झाली आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे म्हणजे वेळ जाईल की नाही तो शिवून कधी परत देईल मग त्याच्यापेक्षा बंडू विचार करतो की आपण आपल्या बायकोलाच सांगावं की इजार शिवून दे मग तो आपल्या बायकोकडे जातो आणि तिला म्हणतो अगं इजार जरा चार बोटं कमी करून टाकं घालतीस का तर बायको काय कशी म्हणते अहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं नीताच्या शाळेत जायचं आहे मला नाही जमणार मग शेवटी बंडू कुणाकडे जातो बहिणीकडे जातो आणि मग बहिणीला म्हणतो सुबे इजा जरा चार पोटं कापून टाकं घालतीस का गं सुबे कशी म्हणते नाही दादा मला केवढा अभ्यास पडला आहे आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग की बिचारा भंडू शेवटी मग आईकडे जातो आणि आईला म्हणतो आई या आई इजा जरा जरा चार बोटं कापून टाकं घालतीस का तर आई कशी म्हणते ठेवू तिकडं तुझी इजा इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात आता वैरण म्हणजे काय तर बैलांना जो चारा घातला जातो त्या चाऱ्याला वैरण म्हणतात म्हणजे शेतात उगवलेलं जे गवत असतं ते कापून आणायचं आणि ते बैलांना गाई म्हशींना खायला द्यायचं त्या चाऱ्यालाच वैरण म्हटलं जातं आणि मग बंडूच्या आईने शेतात नेहमीच वैरण कापून कापून तिच्या हाताला तुकडं पडल्यात म्हणजे खरोखरचे तुकडं नाही तर तिच्या हातांना जे भेगा पडल्यात ते हात तिच्या आता दुखायला लागले म्हातारपणामुळे आणि आयुष्यभर काम करून म्हणून मग ती म्हणते मुलाला अरे वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्या आईने इजार एका कोणाड्यात फेकली आणि बंडू बिचारा हिरमुसला होऊन शेताकडे गेला आता बंडू तर शेताकडे निघून गेला मग बंडूच्या बायकोच्या मनात सहज विचार येऊन गेला तिला वाटलं की सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती म्हणजे नवऱ्याला आपण उगीच दुखावलं असं तिला वाटलं आणि मग तिने काय केलं इजारीचे पाय कापले आणि दुमडून टाके घातले नंतर दुपारी बहीण आली कॉलेजमधून आणि मग ती कशी म्हणते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो आणि मी दादाचं इतकंही काम करू नये मग बंडूची बहीण पण इजारीचे पाय कापते आणि दुमडून त्याला टाके घालते आता आई आईलाही वाटतं अरे मी उगाच कसले पोरावर एवढा राब राब राबतोय पोरगा आणि साधी मी त्याचे इजार कापून त्याला चार टाकेही नाही घातले म्हणून पुन्हा बंडूची आई ती इजार कापते आणि चार टाके घालते त्याला बंडू चाईने आईने चार टाके घातल्यानंतर मग परत संध्याकाळी बंडू घरी येतो आणि इजारीला बघून म्हणतो चला आपलं काम आपणच करूया कुणीच नाही केलं म्हणून स्वतःच करायला हवं असं समजून तो इजार काढतो आणि पुन्हा ती चार बोटं कापतो आणि टाके घालतो अशा पद्धतीने बंडूची इजार तयार होते आणि मग तो घालून पाहतो घातल्यानंतर तो आश्चर्याने म्हणतो आ माझी एवढी मोठी इजार मी चार बोटं कापली ती इतकी खूड झाली आणि मग त्याच्याकडे सगळेजण बघतात त्याची आई बायको बहीण बाए, आणि मग सगळे म्हणतात बायको म्हणते मी इजार चार बोटं कापली बहीण म्हणते मी पण कापली आणि आई म्हणते अगो भैया मी पण चार बोटं कापली आणि मग शेवटी बंडू म्हणतो मी पण आणि चौघेही खळखळून हसायला लागतात झाली ना गंमत बंडूच्या इजारीची अं या पाठातून आपण काय शिकायचं आहे की कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकांवर किती प्रेम असतं हे या पाठातून आपल्याला शिकायला मिळत असते म्हणजे सुरुवातीला जरी बायको बहीण आणि आई तिघेही बंडूला नकार देतात त्याचं काम करायला परंतु शेवटी तिघींना वाईट वाटतं आणि तिघीजणी बंडूची इजार शिवतात आणि याच्यातून त्यांचं बंडूविषयीचं प्रेम व्यक्त होताना दिसतं म्हणजे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतात जरी ते त्यावेळेला नाही म्हटले नकार दिला तरी नंतर ते स्वतःला म्हणतात की स्वतःला चुकल्याची जाणीव झाल्यानंतर पुन्हा ते दुरुस्त करतात तुम्हाला ज्याप्रमाणे आई म्हणते अरे मला दुकानातून वस्तू आणून देतोस का तेव्हा तुम्ही म्हणतात ना नाही आई मला खेळायला जायचं आहे मी नाही आणून देणार आणि तुम्ही खेळायला निघून जातात पण खेळण्यात तुमचं लक्ष लागतं का अरे मी आईला दुकानातून तेल नाही आणून दिलं आईला दुकानातून मी साखर नाही आणून दिली हेच डोक्यात असतं की नाही म्हणजे आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींविषयी आपल्या मनात जास्त प्रेम असतं आणि ह्या प्रेमाच्या भावना व्यक्त होत असतात वेळोवेळी तर हे प्रेम असंच राहू द्या एकमेकांविषयीचं चला तर मग आज आपण पाठ समजून घेतला उद्या या पाठातील प्रश्नोत्तरे आपण समजून घेऊया पुढच्या भागात पाठातले प्रश्न उत्तरं घेऊया तोपर्यंत खूप हसा खूप खेळा आणि खूप धमाल करा